नेतृत्वामध्ये आज या विकास कामांचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. ते तुमचा आमचे सर्वांचे नेते माननीय सुधाभाऊ घारे त्यांच्यासमवेत उपस्थित असलेले आपल्या पार्टीचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय भगवान शेठ चंचे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय रंजनताई धुळे, त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आज तुम्ही पाहिलं असेल की कर्जत तालुक्यामध्ये विद्यमान आमदारांनी बरीच मोठे मोठमोठाली कामं आणि उद्घाटनं आपण पाहिली असतील, पण त्यांच्याही बरोबरीला काम करण्याचं आणि महाराष्ट्र शासनामध्ये ज्यांचं वजन आहे ते सुद्धा भाऊ आज आमदारांच्या बरोबरीने काम करतात. कुठलंही पद नसताना आणि जेव्हा पदावर जातील तेव्हा निश्चितपणाने आमदारांच्या पुढे राहणार नाही. मी भाऊ आपल्या सर्वांना या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना आमच्या खांडस आणि नांदगाव ग्रामपंचायतच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. सुधा भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. सुधा भाऊ पक्ष बढो, हम तुम्हारे साथ. बोली बाप्पा बोल यार ना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. सुधा भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. बेलाचवाडी ग्रामस्थांच्या वतीने लक्ष्मणजी गोपाटे यांना विनंती करतो. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय. खांडस कळंब जिल्हा परिषद विभागांतर्गत विविध कार्यक्रमांचे आणि कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी आपल्या कर्जत तालुक्याचे भावी आमदार आणि सर्वांचे लाडके नेतृत्व असे माननीय सुधाभाऊ घारे या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त उद्घाटनासाठी उपस्थित राहिले. सर्वप्रथम या ठिकाणी मी आमच्या खांडस विभागातील कार्यकर्ते पाटील यांना विनंती करतो की या ठिकाणी सुधाभाऊंचा सत्कार शाल श्रीफळ देऊन द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. सुधा भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. सुधा भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. माननीय सुधाभाऊ घारे यांच्या उपस्थितीमध्ये
आज गेल्या दिवसभरामध्ये अनेक विकास कामांचं भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे. सुधाबाबांच्या प्रयत्नांनी अनेक कामं काही कार्यादेश निघायचे बाकी आहेत, पण जे जे कार्यादेश निघाले ते मला वाटतं 9.5 कोटीची कामं आपल्या खांडस आणि नांदगाव परिसरामध्ये उपलब्ध झालेली आहे. तुम्ही पाहिलं असेल की सुधाबाऊंनी उपाध्यक्षपदी जेव्हा विराजमान झाली त्या दिवसापासून जी सुरुवात केली मागं वळून कधी पाहिलं नाही. आज तुम्ही पाहिलं असेल की सुधाबाऊंकडे आपल्या कुठलंही पद नाही, पण त्यांचा महाराष्ट्र शासनामध्ये किती मोठं वजन आहे की आमदारांच्या बरोबरीने कदाचित आमदारांच्या पुढे जाऊन कामं करण्याचा प्रयत्न सुधाबाऊंनी केला. सामान्य माणसाचे सामान्य आज या मंदिराला बघू किती दिवस झाले, दुसरी ज्या कामाची मागणी होती आणि ती आपण पूर्ण केली. या परिसराच्या वतीने, खांड्याच्या वतीने आणि या विश्वस्त मंडळाच्या वतीने आम्ही सर्वजण आपल्या सर्वांचे स्वागत करतो, तुमचे स्वागत करतो आणि उपस्थित असलेल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून भूमिपूजन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय. स्वस्ती उलटा झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. तुमचा भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ. आमच्या खांडस ग्रामपंचायत असेल, नांदगाव ग्रामपंचायत असेल, आंबेरपाडा ग्रामपंचायत असेल, या ग्रामपंचायतीमध्ये ट्रायबलमधून आम्ही विविध कामं मंजूर करून आणली होती आणि आज त्यांचं भूमिपूजन सोहळा इकडे पार पडलेला आहे. त्यामध्ये 9.5 कोटी रुपयाची कामं आज मंजूर झालेल्या कामांचं आज मोठ्या प्रमाणात भूमिपूजन आम्ही केलेलं आहे. आणि इथे तुंगी म्हणून गाव आहे, तुंगी गावामध्ये जे स्वतंत्र झाल्यापासून त्याला कुठल्याही प्रकारचा जाण्यायेण्यासाठी रस्ता नाही, तिथं फॉरेस्टची अडचण निर्माण होते. तर आता आम्ही त्या गावासाठीसुद्धा 2 कोटी रुपये देऊन त्या गावाच्या जो मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्ता करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या मुख्य रस्त्यासाठी आम्ही 2 कोटी निधी देऊन तो रस्ता ही सुद्धा आम्ही लवकरात लवकर सुरू करणार आहेत. त्याचं आज इथे भूमिपूजन झालेलं आहे, त्याच्या प्रशासकीय मान्यता टेंडर वर्क ऑर्डर पूर्ण होऊन सर्वच कामांच्या आज मोठ्या प्रमाणात भूमिपूजन होऊन कामाची सुरुवात होणार आहे.